कधी कधी जगात अशा काही घटना घडतात की ज्यावर आपला विश्वासच बसत नाही। अशीच एक विचित्र घटना घडली आहे ओडिसाच्या नवरंगपूर जिल्ह्यातील कुमुली जवळील विजापूर गावात। त्याचं असं झालं की येथील धनीराम नावाच्या शेतकऱ्याच्या गायीनं अशा वासराला जन्म दिला आहे। विशेष म्हणजे या वासराला दोन डोके आणि तीन डोळे आहेत। नवरात्री दरम्यान जन्माला आलेले हे वासरू सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे। या वासराबद्दल माहिती मिळताच स्थानिकांनी दुर्गा मातेचा अवतार म्हणून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे।